अखेर सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी फायनल। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील। सांगलीतून काँग्रेसच्या उमेदवारीवरून जोरदार राजकारण पेटलं होतं। अखेर सांगलीच्या वादावर तोडगा काढत पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी फायनल केली आहे। पृथ्वीराज पाटील आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघांचा उमेदवारीसाठी आग्रह होता। पृथ्वीराज पाटील गेल्या 10 वर्षांपासून सांगली विधानसभा क्षेत्रात जोरदार काम करत आहेत। गतवेळी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला आहे, पण पराभवानं खचून न जाता सतत ते काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन काम करत आहेत। त्यांची दावेदारी प्रबळ होती, लोकांनाही त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती। सांगलीतून जयश्री पाटील यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला होता। पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरीची तयारी ठेवली होती। अखेर पक्षश्रेष्ठींनी यावर तोडगा काढत पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे।